हरे कृष्णा पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दर्शनाची आस लागते ती म्हणजे विठ्ठलाच्या पण या विठ्ठलाच्या दर्शना अगोदर आपल्याला एक खांब दिसेल दगडी खांब आहे ज्याचे बरेच आपले भक्तगण त्याला आलिंगन देतात पाया पडतात आणि त्यानंतर मग विठ्ठलाच्या दर्शनाला जातात पण या खांबामागचा इतिहास काय आहे नेमकी काय कथा आहे ते आपण या भागात बघणार आहोत तर कर्नाटकामधील एक महान विठ्ठल भक्त लहानपणीचं नाव आहे त्यांचं तिमप्पा काही जण म्हणतात शिवप्पा तर यांचा जो काळ आहे चौदाशे चौऱ्याऐंशी ते पंधराशे चौसष्टचा घरामधून ब्राह्मण होते य यो, यजुर्वेदी ब्राह्मण वशिष्ठ गोत्री वडीलही महान वैष्णव होते त्यामुळे यांच्यामध्येही भगवत भक्तीचा जो गंध आहे तो पहिल्यापासून आला मग यांचं हळूहळू लग्नही झालं आणि लग्नानंतर मग त्यांचा एक विशेष रस होता तो संस्कृत भाषेमध्ये शास्त्राचा अध्ययन करण्यात आणि संगीताचीही खूप त्यांना गोडी होती तर ते भगवंताचे भजनं गायचे भजनं लिहायचे आणि सुंदर रीतीने भगवंताच्या भक्तीत रथ होते तर हे समोर नंतर यांना भगवंत यांच्या स्वप्नात जातात आणि यांना विशेष करून सांगतात की पांडुरंग त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगतात की तू तीर्थयात्रा कर विशेष करून पंढरपुरी पण आहे तर यांचं जे कार्य होतं जे मोठ्यापणी हे भजन करायचे सुंदर असे भग भगवंताचे भजनं गायचे आणि सगळ्या जगाला ते भगवंताचं प्रेम वाटायचे एक प्रकारे तर मग असेच ते विजयनगरला आले विजयनगरमध्ये जे राजा कृष्णदेव राय आहेत त्यांच्या या भक्तीमुळं प्रभावित झाले आणि ते सुद्धा भक्त बनले आणि मग त्यांनी विशेष करून तिरुपती बालाजी जे आहे आज मंदिर तिथे यांच्यासाठी एक भजन मंडप बांधलेला आहे त्या मंडपाचं नाव आहे दास मंडप आजही तो आहे तर असेच ते वेगवेगळ्या धामात जाऊन राहायचे पण याच्या अगोदर त्यांची दीक्षा झाली होती ब्रह्ममध व भागवत संप्रदायामध्ये म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये त्यांची दीक्षा झाली त्यामुळं अगोदर त्यांचं नाव होतं पुरंदर विठ्ठल म्हणून त्यांना म्हणजे विठ्ठलाचे गुणगान करायचे म्हणून त्यांचं नावच पडलं पुरंदर विठ्ठल नंतर त्या ब्रह्मध्व भागवत संप्रदायातील एका संतांनी त्यांना नाव दिलं पुरंदर दास तर ते त्या नावाने प्रसिद्ध झाले आणि त्यांचा दास संप्रदाय पण आहे तर तोच म्हणजे ब्रह्ममध्व संप्रदायाचा तो भाग आहे तर अशा प्रकारे ते वेगवेगळ्या तीर्थात जायचे आणि ती तिथे धामात जायचे आणि तिथे भगवंताचं भजन कीर्तन करायचे सुंदर दर्शन आणि तिथल्या तिथल्या ते जे काही अर्चवीग्रास आहेत त्याच्यावर ते, ते लेखन करायचे असे त्यांनी पंढरपुरी आले असताना त्यांनी विठ्ठलावर पण खूप सारे भजन लिहिलेत तर ज्यावेळी ते पंढरपुरी आले आणि इथे वास्तव्य करत असताना तर अशी त्यांच्यावर एक थोडा दुर्धर असा प्रसंग आला तो असा की या पंढरपुरामध्ये एक नर्तकी राहायची जी विठ्ठलाची भक्त होती विठ्ठलाला मनात आलं की आपण तिला दर्शन द्यावं तिची भेट घ्यावी तर अशा प्रकारे भगवंतांनी म्हटले आपण डायरेक्ट कसं जायचं त्यापेक्षा त्यांनी पुरंदरदासाचं रूप धारण केलं आणि ते तिचा नृत्य बघण्यासाठी गेले आणि तिकडे गेल्यानंतर खूप आनंद आला भगवंतांना हातातलं सोन्याचं कंकण बक्षीस म्हणून देऊन टाकलं आणि मग ज्यावेळी पुजारी शोधू लागले की अरे देवाचं कंकण कोण नेलं चोरी झाली काय आणि अशा प्रकारे मग ज्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांना कळालं की त्या नर्तकीच्या घरामध्ये ते सोन्याचं कंकण आहे देवाच्या दागिन्याची चोरी असा आरोप आल्यानंतर ते नर्तकीने लगेच तोंड उघडलं आणि तिने सांगून टाकलं की हा पुरंदरदास काल माझ्या घरी आला होता त्यानेच हे कंकण मला दिलं तर सगळ्यांनी पुरंदरदासांना पकडलं आणि त्यांना तो जो विठ्ठलाच्या समोर असलेला दगडी खांब आहे त्याला बा बांधून खूप मारलं त्यांना त्यांची खूप बेदम मारहाण झाली तर त्यावेळेला भगवंतांना ते राहावलं नाही की त्यांच्या भक्तावर असा दुर्धराचा प्रसंग आला आणि पुजारी सगळे त्यांना मारत आहेत तर देव देवाने लगेच आतून जोरामध्ये हाक मारली अरे तुम्ही काय करताय माझ्या भक्ताला मारताय खरं तर मीच काल पुरंदरदासाचं रूप धारण करून त्या नर्तकीच्या घरी गेलो होतो आणि मीच ते कंकण तिला दिलं आहे तर तुम्ही अपराध केला आता तर या अपराधाची क्षमा नाही तर काय करावं लागेल तर या खांबाची पूजा करा त्याला सजवा आणि इथून पुढे हा खांब पुरंदरदासाच्या नावाने प्रसिद्ध होईल तर आजही त्या खांबाला एकतर दासर स्तंभ म्हणतात काही जणं गरुड स्तंभ म्हणतात आणि पुरंदरदास स्तंभ असे दोन तीन नावं आहेत त्या खांबाला तर म्हणून बरेच भक्त जातात त्याला आलिंगन करतात त्याचं त्याला प्रणाम करतात त्या खांबाला तर ती महिमा आहे पुरंदर दा, दासाची तर भगवंतांच्या कृपेने तिथे त्यांचं म्हणजे महिमा प्रकट करण्यासाठी असा प्रसंग त्यांच्यावर ओढून आणला होता तरी भगवंताची लीला आहे तर जेव्हा कधी तुम्ही पंढरपुरात भगवंताच्या दर्शनाला याल तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपण येतो तर एक तटीचं झाड लागतं जे कानोपात्रेचं आहे त्या त्यालासुद्धा प्रणाम करून ज्यावेळेस आप आपण आत जातो तर आपल्याला तो खांब दिसेल तर त्या खांबावर त्यांची मूर्तीसुद्धा कोरलेली आहे तांब्र किंवा एक धातूची अशी प्लेट लावलेली आहे त्यावर तुम्हाला दिसेल तर त्याला प्रणाम करा आलिंगन करा त्यांना प्रार्थना करा की अशाच प्रकारे तुमची जशी भक्ती होती विठ्ठला चरणी तशी थोडीफार आमच्यात येवो आणि मग विठ्ठलाचं दर्शन घ्या आणि आपलं जीवन सार्थक करा तोपर्यंत सदैव हरिणाम घ्या आणि आनंदी रहा